दिल्लीतून 6 दहशतवाद्यांना दिल्ली सेलनं ताब्यात घेतलेला आहे। अटक दहशतवाद्यांनी काही ठिकाणी स्फोटक रवाना केल्याची माहिती आहे। यातील मुंबईतील आरोपी जान मोहम्मद शेख याच्या पत्नी आणि दोन मुलींना धारावी पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलंय। जान मोहम्मद याच्याकडे शस्त्र पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती अशी माहिती आहे। जान मोहम्मदच्या पत्नीकडे तो कुणाकुणाच्या संपर्कात होता याची माहिती घेतली जाते आहे। संशयित दहशतवादी जान मोहम्मदचं रेल्वे तिकीट बुक करणाऱ्याला महाराष्ट्र एटीएसनं अटक केली आहे। जान मोहम्मदला गोल्डन टेम्पल ट्रेनने प्रवास करत असताना अटक करण्यात आली आहे। जान मोहम्मदचं रेल्वे तिकीट बुक करणारा हा टेम्पो ड्रायव्हर असून त्याला धारावीतून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र एटीएस चौकशी करत आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, आता एटीएसनं तपास अतिशय खोलवर नेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। या सगळ्यामध्ये तिकीट बुक करणाऱ्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। काय सांगशील सविस्तर याबद्दल? नक्कीच, हा संपूर्ण प्रकार आपण पाहिला। जॉन मोहम्मद हा खरं तर खूप आधीपासूनच कार्यरत होता आणि हा सोमवारी 5 वाजता गोल्डन टेम्पल या ट्रेनने उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघाला होता। घरात देखील त्याने त्याच्या पत्नीला तसंच सांगितलं होतं, कारण धारावी पोलिसांनी जो जबाब नोंदवलेला आहे या संपूर्ण जबाबामध्ये त्याच्या पत्नीने जान मोहम्मद हा स्नॅपडील या कंपनीसाठी कुरिअर बॉयचं म्हणून काम करत होता असं सांगितलेलं होतं त्यांनी घरात। त्याचबरोबर सोमवारी 5 वाजता तो अचानकच उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघाला होता। त्याबाबत त्याच्या पत्नीने देखील शंका व्यक्त केली होती। त्यावेळी त्याने पत्नीला मित्रांबरोबर उत्तर प्रदेशला जात असल्याचं सांगितलं होतं। त्याने त्याचा मोबाईलमध्ये रेल्वे तिकीटचं जे आहे ते रेल्वे तिकीट बुक केलेली ते देखील दाखवण्यात आलं होतं। आतापर्यंत तरी जान मोहम्मद यांनी आपल्या घरातल्यांना देखील या संपूर्ण प्रकरणात अंधारातच ठेवलं होतं। घरात कुठलीही जी संशयास्पद गोष्ट आहे ती तो बोलत नव्हता, करत नव्हता आणि कुणालाच या संदर्भातलं काही सांगत नव्हता। त्याच्या पत्नीकडनं आत्ताच जे आहे ते स्टेटमेंट पोलिसांना देण्यात आलं होतं, त्यातनं ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे अनेक महिन्यांपासून हा कट शिजत होता, मात्र वेळीच सुरक्षा यंत्रणाने या कटला कुठेतरी ब्रेक लावलेला पाहायला मिळतं आणि हे संपूर्ण आरोपी अटक आहेत। मात्र हे आरोपी जरी अटकेत असले तरी जान मोहम्मद याला जो टेम्पो चालकाने मदत केली आहे तो कोण आहे, त्याच्या संपर्कात कोण आहे, जान मोहम्मद हा कोणाच्या संपर्कात होता, त्याला किती रुपये फंडिंग झालेले या संपूर्ण प्रकरणात, त्याचे बँक स्टेटमेंट आहेत, कॉल रेकॉर्ड्स आहेत, या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता एटीएसकडनं घेतली जात आहे। अगदी सूरज, धन्यवाद आणि या सगळ्या चौकशी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। आपण बघितलं, सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते आणि जान मोहम्मदच्या घरी सुद्धा पोलिसांनी एटीएसनं चौकशी केलेली आहे, त्याची पत्नीचा जबाब सुद्धा नोंदवलेला आहे। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त साम टीव्ही।